महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी कायदा भंग करून आयुक्तांना अरेरावीची भाषा वापरली आहे आणि आपल्या पदाचा गैरवापर केला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते रवींद्र बराठे यांनी केलाय. कायद्यानुसार पुणे स्मार्ट सिटीला जाहिरात धोरण राबवता येणार नाही. शासनाची कोणतीही परवानगी न घेता घेण्यात आलेला जाहिरात संदर्भाचा ठराव मागे घेण्यात यावा असा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला असता सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आयुक्तांना अरेरावीची भाषा वापरत सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवींद्र बराटे यांनी केलाय. आज पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री भिमाले यांनी आयुक्तांना दादागिरी करता असं संबोधलं आणि तुम्ही काही विषय लादता असं त्यांनी म्हटलं. आयुक्तांनी नियमाप्रमाणे पुणे स्मार्ट सिटीला जे जाहिरात धोरण आहे ते करता येत नाही असं सांगितलं. कायद्याप्रमाणे 2003 कायद्याप्रमाणे करता येत नाही असं सांगितलं आणि तुम्ही 17/12/2018 रोजी स्टँडिंग कमिटी आणि GB जो एकतर्फी ठराव केलेला आहे, एकतर्फी म्हणजे प्रशासनाची कुठल्याही अभिप्रायानं घेता हा ठराव त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो केल्यामुळे तो ठराव GB आणि स्टँडिंग कमिटीतनं मागे घ्यावा असं डॉकेट प्रशासनाने स्टँडिंग कमिटीला ठेवलं. परंतु त्याची पर्वा न करता सभागृह नेत्यांनी आयुक्तांना तुम्ही या ठिकाणी दादागिरी करता असं संबोधलं. आणि दुसरी गोष्ट अशी की हा विषय त्यांनी एक महिन्यापुढे टाकण्यासाठी सांगितलं.